सध्या आपण मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये आहोत. ही दृश्य आपण दाखवतोय. या घाटाच्या वरच्या बाजूला मी आहे आणि घाटा सतत पडलेल्या पावसामुळे हा जो चौपदरीकरणामध्ये डोंगर कटाई करण्यात आला होता हा डोंगराचा भाग आता या डोंगराला वरच्या साईडला भेगा गेलेले आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी भेगा गेल्यामुळे पुन्हा एकदा हा डोंगर खाली सरकण्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहेत. एका साईडला हे वाशिष्ठी नदीचं पात्र आहे. त्या वाशिष्ठी नदीच्या पात्राला लागूनच वस्ती आहे आणि त्यानंतर वरती घाटामध्ये रस्ता आहे आणि परत त्याच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती परत वस्ती आहे. परशुराम मंदिर आहे आणि परशुराम गाव आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आत्ता मोठमोठ्या भेगा आहेत या आपल्याला दाखवतो आहे. या ठिकाणी आपण बघतो आहे पुढे जाऊ शकत नाही कारण रिस्की होऊ शकतं. कारण हा जो भेगा पडलेला भाग आहे हा कधीही खाली जाऊ शकतो. त्यामुळे काही वेळापूर्वी सतत पडणाऱ्या पावसामुळे दरडीही खाली आली होती आणि हा महामार्ग घाटातला बंद ठेवण्यात आला होता. आत्ता सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर इथलं प्रशासनानं हा घाट बंद वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येतो आहे. परंतु जवळच MIDC वरच्या बाजूला असल्यामुळे इथनं वर्दळ आहे ती मोटरसायकलची आपल्याला दिसते. MIDC कामाला जाणारे काही तरुण असतील हे या घाटाचा मार्ग अवलंब आहेत. परंतु इथल्या प्रशासनानं किंवा राष्ट्रीय महामार्गाने एखादा सिक्युरिटी किंवा पोलीस प्रशासनानं इथं 24 तास पारा देणं आवश्यक आहे. कारण आत्ता पाऊस जरी पावसाच्या सरी कमी असल्या तरी हा पाऊस थांबलेला नाही आहे. रात्री जर पाऊस धोधो ह्या ठिकाणी बरसला तर हा पुण्यतः घाट खचून पुन्हा हा डोंगर रस्त्यावरती येण्याची चिन्ह नाकारू शकत नाही. रवींद्र कोकाटे, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.